नमस्कार, मी विकास गावकर। कोकणनावच्या या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत। आपण कुडाळ नगरपंचायत निवडणूक आहे आणि या निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे आणि या रणसंग्रामाच्या पार्श्वभूमीवर विविध जे उमेदवार आहेत त्यांच्या भूमिका आज समजावून घेणार आहोत। माझ्यासोबत आहेत प्रशांतजी राणे। प्रशांतजी राणे, हे एकूणच जर बघितलं तर कुडाळ नगरपंचायतीच्या प्रभागात म्हणजे कुडाळासाठी ते नवखे नाहीत, कारण कुडाळची ज्यावेळी नगर ग्रामपंचायत होती त्यावेळी त्यांनी सरपंच पद सुद्धा भूषवलेलं आहे आणि 10 वर्षाच्या गॅपनंतर पुन्हा एकदा नगरसेवक म्हणून ते नगरपंचायतीमध्ये येत आहेत। आपण प्रथम जाणून घेऊ, प्रशांतजी काय सांगाल की सर्वप्रथम मला सांगा की 10 वर्षाच्या गॅपनंतर म्हणजे ग्रामपंचायत असताना तुम्ही नगरपंचायत म्हणजे इथला कारभार सांभाळलेला आहे, आता नगरपंचायतीमध्ये नगरसेवक म्हणून तुम्ही जाणार आहात, काय सांगाल 10 वर्षाच्या गॅपनंतर पुन्हा एकदा इथला तुमचं प्रवेश होतोय, काय सांगाल? 10 वर्षाचा गॅप जरी असला तरी माझी कुडाळ शहराबद्दल विकासाबद्दल आत्मीयता होती आणि त्याचाच परिणाम म्हणून मागच्या 2016 माझी पत्नी प्रज्ञा राणे ही या प्रभागातून म्हणजे आत्ता मी राहतो एमआडीसी प्रभागातून निवडून आलेली होती। त्याच्यामुळे विकास कामाबद्दल किंवा लोकांच्या संपर्कात राहणं हे माझं नेहमी असायचं आणि लोकोपयोगी कार्यक्रम करणं, रक्तदान शिबिर असेल, क्रीडा स्पर्धा असतील किंवा इतर माझ्या मित्रमंडळी सांस्कृतिक कार्यक्रमातून मी सर्व लोकांमध्ये गवळदेवाचा उत्सव कार्यक्रम असतात ह्या धार्मिक म्हणा किंवा सार्वजनिक कार्यक्रमातून मी कुडाळ शहराचा विकासाच्या दृष्टीतून आणि माझे जे सर्व सहकारी आहेत, पूर्वी मी ग्रामपंचायत सदस्य असताना, त्याच्यानंतर उपसरपंच व सरपंच कार्यकाल असताना संपूर्ण कुडाळ शहराची ज्या मोकळ्या जागा असतील, रस्ते असतील, माझ्या काला म्हणजे उपसरपंच सरपंच कालावधीत कुडाळ शहराची 5 कोटीची नळ योजना मंजूर झालेली होती। सुरेश प्रभूसाहेब होते त्यावेळी, नारायण राणे होते, त्यांच्या कालावधीत ह्या सगळ्यांच्या सहकार्याने कुडाळ शहरासाठी सर्वात मोठी 5 कोटीची नळ योजना सुरू केली। त्याचं जवळजवळ 75% काम पूर्ण झालेलं त्यावेळी आणि त्यावेळी मी स्वतः सदस्य असतानाच त्या योजनेची पहिली सर्वात पहिली म्हणजे MIDC भाग हा पाण्यापासून दुर्लक्षित म्हणजे पाण्याची चणचण होती ती सर्वात पहिली नळ योजनेची टाकी मी ह्या भागात चालू केली आणि त्याचं आता हे असं आहे की त्याला लोकांना पाण्यापासून वंचित राहावं लागत नाही। माझा प्रभाग, आत्ताचा पण प्रभाग, हा प्रभाग म्हणजे 14 नंबर, 15 नंबर आणि 16 नंबर ह्या प्रभागात पूर्वीपासूनच पाण्याची अडचण होती, ती मी पाण्याची पूर्णता पूर्तता केली। नक्कीच, तुम्ही जवळजवळ सरपंच पद सांभाळलेलं आहे म्हणजे जवळजवळ नगराध्यक्ष पदाचं पर्यंत जवळजवळ त्यावेळेस ग्रामपंचायत होती त्यामुळे सरपंच होता म्हणजे तेवढं। आता काय वाटतं आजच्या बदललेलं कुडाळ आहे, आजचे नेमके प्रश्न काय आहेत कुडाळचे? आत्ताचे नेमके प्रश्न म्हणजे सर्वात प्रथम शहर वस्ती सुशिक्षित लोकांचे म्हणजे तालुक्यातून जिल्ह्यातून लोक कुडाळ शहरासाठी रहिवास म्हणून पसंत करतात। जिल्ह्यातलं एकमेव कुडाळ शहर असं आहे की रेल्वे स्टेशन, समुद्रकिनारपट्टी आणि मध्यवर्ती ठिकाणं आहे वेंगुर्ला, मालवण ह्या सगळ्यात जाण्यासाठी आणि त्याच्यासाठी आवश्यक असलेलं सर्वात महत्त्वाचे काय की कुडाळ शहराला मच्छी मार्केट चांगलं व्हायला पाहिजे, तसंच भाजी मार्केट चांगलं व्हायला पाहिजे, त्याचप्रमाणे गार्डन कुडाळ शहरासाठी नाही। मी उपसरपंच असताना त्यावेळी संजय पडते अध्यक्ष होते, त्यांच्याकडून भांडून ते पोलीस स्टेशनच्या समोर गार्डन केलं, आज त्याची साफ पूर्णता दुरावस्था झालेली आहे। अशा छोट्या मोठ्या गोष्टी आहेत की कुडाळ शहरातल्या लोकांना, ग्रामस्थांना किंवा मुलांना सावंतवाडी किंवा कणकवलीला गार्डनसाठी किंवा बाहेर जावं लागतं, त्यासाठी सर्वात प्रथम गार्डन एक सार्वजनिक व्हायला पाहिजे असं म्हणजे शहरातल्या लोकांना मुलांना ही व्यवस्था केली पाहिजे सर्वात महत्त्वाची। नक्कीच, जर बघितलं तर तुम्ही आज भाजपमधून निवडणुकीच्या रिंगणात आहात आणि गेल्या 5 वर्षातसुद्धा भाजपची सत्ता होती, विरोधक असे आरोप करत आहेत की गेल्या 5 वर्षात कुडाळचा कोणताही विकास झालेला नाही, याला कसं उत्तर द्याल तुम्ही? विकास झाला नाही असं म्हणता येणार नाही कारण 5 वर्ष ही नगरपंचायत असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी नवख्या होत्या सर्व सदस्यांना, त्यातलं असे जुने जाणकार किंवा असं कोणीच नव्हतं म्हणजे पूर्वीची, त्याच्यानंतर स्टाफ कमी होता नगरपंचायतीमध्ये काही तांत्रिक अडचणीमुळे असतील किंवा काय असतील आणि ह्या वादात म्हणजे
जी बॉडी होती त्यांच्यात आणि इतर याच्यात ह्या वादात कुडाळचा विकास खुंटला. कुडाळचा विकास असा झाला नाही की बा विरोधक किंवा हे विकास कामासाठी एकत्र आलेले चित्र किंवा पाहायला मिळालं नाही, त्यामुळे ह्याच्या भविष्यात असं होता कामा नाही की विरोधक विकास कामाबद्दल विरोध करता कामा नाही. आणि आता नाही म्हटलं तरी स्वच्छतेच्या बाबतीत कुडाळ एक नंबर होतं आहे. ह्या मागच्या बॉडीचंच काम आहे, छोट्या छोट्या घंटागाड्या घेतल्या, कुडाळ शहरात संपूर्ण स्वच्छतेचं चांगल्यापैकी काम केलेलं आहे त्यांनी. ओके, आज जर बघितलं तर कुडाळ हे मध्यवर्ती ठिकाण समजलं जातं सिंधुदुर्ग जिल्ह्याचं, म्हणजे एक नाकच समजलं जातं, तरीसुद्धा इथे जर बघितलं तर खूप असुविधा आहेत. म्हणजे मच्छी मार्केट नाही, चांगली बाजारपेठ नाही, रस्त्यावर लोकं बसतात, आणि आम्ही ज्यावेळी मार्केट ज्यावेळी लोकांना प्रश्न विचारला जातो त्यावेळी लोक हेच प्रश्न विचारतात, मग पुढच्या 5 वर्षात तुम्ही नेमका कशा पद्धतीने विकास करणार आहात? सर्वात प्रथम तुम्ही म्हटल्यासारखं की माझी ते स्वप्न होतं पूर्वी, कारण 2 वेळा मी स्वतः प्रयत्न केले मच्छी मार्केटसाठी. बेंगलोरला जी फिशरमॅनची जी टाईप प्लॅन होतं त्याला मच्छी मार्केटसाठी, त्यावेळी 1,80,00,000 रुपये मंजूर त्याला मिळत होते पैसे, आणि 2.25 कोटीपर्यंत झालं तरी त्याला मिळत होते. फक्त ते काय पूर्वी म्हणजे आम्ही सुद्धा हो ग्रामपंचायती जायच्या पूर्वीपासूनची जी जागा होती महाराष्ट्र शासन मच्छी मार्केटची, त्या ती जागा नगरपालिकेने कलेक्टरकडून किंवा शासन स्तरावरून ती ताब्यात घेऊन त्याचा योग्य कुडाळला स्थानिक नेतृत्व जे खमकं वरच्या लेवलला पाहिजे होतं, म्हणजे आमदार म्हणजे राज्य सरकारच्या तेवढं कोणी केल्याचा प्रयत्न मला दिसत नाही, त्याच्यामुळे हे काही गोष्टी थोड्या अडून राहिल्या. नक्कीच, तुम्ही मगाशी म्हटलं त्यावेळी तसं तुम्ही प्रत्येक समाजकार्यात अग्रेसर असता, प्रत्येकाच्या अडीअडचणीला तुम्ही राहून जात असता, कशा पद्धतीने या एकूणच तुमच्या कामाचा फायदा तुम्हाला या निवडणुकीत होईल? मी आज जवळजवळ 20 वर्ष समाजकारण करतो. मी राजकारणात चुकून अपघाताने आलो, मला काय म्हणजे आमची स्वतःची अशी पार्श्वभूमी नाही की राजकारणात यायचं. सामाजिक काम करता करता माझे जे काही त्यावेळीचे मित्रमंडळी होते त्यांनी म्हटलं की बा आता प्रशांत तू स्वतः राहा, आणि त्यावेळी 1997 मी कोण उमेदवार नसताना निवडणुकीला राहिलो, मला काहीही माहिती नव्हतं राजकारणातलं. आणि 1997 निवडणूक राहिल्यानंतर 2 दिवसात जे काही खऱ्या राजकीय घडामोडी घडतात, म्हणजे रविवारी जर मतदान असेल तर शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता प्रचार संपतो, तर त्यावेळी मी जे आम्ही वैयक्तिक फिरून काय केलं तर त्यावेळी आम्हाला काय माहितीच नव्हतं की बा 2 दिवस आम्ही आपलं त्या संध्याकाळी 5 वाजतापासून दुकानात बसलो. आमचं दुकान होतं माझं STD, मग त्याच्यात बसलो आणि रविवारी सकाळी टेबल लावून लोकांवर मतदानासाठी हे केलं, तर त्यावेळी आपल्यावर लोक किती प्रेम करतात ते त्यावेळी दिसून आलं. कारण त्यावेळी कैलासवासी श्री चंद्रशेखर शिरसाठे या माझ्या विरोधात होते, पॅनल वेळ होतं त्यांचं, आणि त्यावेळी मी इक्वल झालो, म्हणजे आमची 2 मतं 2 उमेदवारांची सेम झाली, आणि त्याच्यात माझ्या समोर ते हुशार होते शिरसाट, त्यांनी माझ्यात आडनावाचा राणे नावाचा व्यक्ती तिथे उभी केली माझ्या विरोधात. आणि शेवटच्या 2 दिवशी काही गोष्टी करायच्या असतात, कुणाला भेटायचं असतात, ते मला काय तेवढा अनुभव नव्हता, त्याच्यामुळे अशी अडचण झाली की नगरपंचायत ग्रामपंचायतीतला निकाल लागला आणि 1 सीटचा माझा 1 नंबर वार्ड होता त्यावेळी. 1 सीटचा निकाल लागताना असं लोकं एवढे प्रेम होतं माझ्यावर, आपुलकी होती की म्हणाले काय प्रशांत तू घाबरू नको, परत येणार निवडून चिठ्ठी देणार, टॉस उडव हे उडव, त्यामुळे तिथून मग एक आवड झाली की लोक आपल्यावर प्रेम करतात, आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ही आत्मीयता माझ्या मनातून झाली, सुरू झाली, म्हणजे काम केलं पाहिजे. नक्कीच, तुम्ही खरं तर कणकवलीतल्या ओझरमचे, मात्र गेली 40 वर्ष तुम्ही कुडाळमध्ये काम करत असताना एक कुडाळवासीय म्हणून इथे एक मिक्स झालेले आहेत, कशा पद्धतीने तुमच्या ह्या कामाचा चढता आलेख राहिलं? मी पूर्वीपासून असं किंवा बाहेरचं म्हटलं, कारण ज्या दिवशी समजूत जास्त आली, म्हणजे त्यावेळी कुडाळ बाजारपेठ एक छोटंसं दुकान होतं आमचं, मोठा भाऊ माझा होता, एकत्र आम्ही काम करत होतो, वडील माझे STत होते, त्याच्यामुळे इकडे ह्याची स्थायिक झालो आम्ही कुडाळला. आणि असं बाजारपेठेशी संबंधित मित्रमंडळी सर्व समाजाचे ह्याचे असं काय जात धर्म असं काय केव्हा वाटलं नाही, त्याच्यामुळे सगळ्या मित्रमंडळींबरोबर राहत राहत पुढे पुढे जात गेलो. बरं, आज जे एकूणच सगळे ज्या सीट दिलेल्या आहेत भाजपने त्याच्यात तुमच्याकडे एक सिनियर म्हणून बघितलं जातं, काय सांगाल कशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाचं सत्ता येऊ शकते? आणि एक महत्त्वाचा प्रश्न की भाजपमध्ये जुने नवे अशी काही बंडखोरीसुद्धा झालेली आहे, त्याचा काही तुम्हाला तोटा होऊ शकतो का, की कशा पद्धतीने तुम्ही विजय मिळवू शकाल, काय सांगाल?
नाही जुने नवी हा वाद झाला हे मान्यच आहे, पण त्यांची आमचे ज्येष्ठ नेते आहेत ते सर्व ह्या 2 दिवसात त्याचं योग्य तो मात्यांचा मानसन्मान देऊन आम्हाला ते मदत करतील एवढी मला आशा आहे. राणेसाहेबांच्या माध्यमातून म्हणजे एकूणच बघितलं सिंधुदुर्ग जिल्हा म्हटलं की नारायण राणेंचं नाव घेतलं जातं, त्यांच्या एकूणच कामाचं किंवा त्यांच्या कार्याचा कशा पद्धतीने आपल्याला फायदा होऊ शकेल? राणेसाहेबांचा नक्की सिंधुदुर्ग जिल्ह्याला आणि त्या जास्त करून कुडाळला जास्त फायदा होईल, कारण ही कुडाळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातली पहिलीच नगरपंचायत ही राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पॅनल निवडून आलेलं होतं. आणि आत्ता आम्ही परत सर्व एकत्र येतो आहे आणि भारतीय जनता पार्टीचे जुने कार्यकर्ते आणि नवीन कार्यकर्ते एक दिलाने एक विचाराने काम करतील आणि पूर्ण बहुमताने नगरपंचायत येईल असं मला विश्वास वाटतो. नक्कीच. राणेसाहेब, आणखी एक प्रश्न की जर बघितलं तर या ठिकाणी आमदार आहेत ते विरोधी पक्षाचे आहेत, तुम्ही सुद्धा काही काळ शिवसेनेत घालवलेला आहे, मग एकूणच जर बघितलं तर त्यांचा संपर्क आहे, या एकूणच परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने वाटतं की तुम्ही मगाशी सुद्धा म्हटलात की भारतीय जनता पार्टीचं नक्की यश मिळू शकेल, पण एकूणच ही परिस्थिती आहे, विरोधी पक्षाचं वर्चस्व आहे, त्यांची आघाडी झालेली आहे आणि तुम्ही मात्र स्वतंत्र लढत आहे, कशा पद्धतीने हा आव्हान तुम्हाला वेधायला लागणार आहे? ज्या ठिकाणी राणेसाहेब होते ते पूर्वीपासून त्यांच्या कार्यकर्त्यांना सवयच होती की एकटे लढण्याची, त्याच्यामुळे असं ते बरोबर असतील नसतील पण त्या कार्यकर्त्यांना पूर्वीपासूनच बळ होतं, शक्ती होती किंवा आत्मविश्वास आहे की आम्ही एकटे असलो तरी लढणार आणि जिंकणार. भारतीय जनता पक्षाचा काय अजेंडा आहे पुढच्या 5 वर्षाचा, म्हणजे 5 वर्षात आम्ही तुम्हाला ही कामं करून देणार, काय आव्हान काय सांगाल मतदारांना? नक्कीच कुडाळ शहर एक सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन स्थळासारखं वेगळं करण्याची आमची सर्व कार्यकर्त्यांची वेगळी तयारी आहे. कारण बघितलं तर मालवण असेल, सावंतवाडी असेल, कणकवली असेल, झपाट्याने शहर वाढत आहे, त्याच तुलनेत कुडाळसुद्धा वाढत आहे. कुडाळ शहरासमोर आता नेमक्या समस्या काय आहेत? म्हणजे रस्ते अरुंद आहेत, खड्डे पडलेत, काय सांगाल? आणि त्याचबरोबर तुम्हाला असं म्हणावंसं वाटतं आहे का की विरोधी पक्षाच्या आमदारांनी महत्त्वाचं असं लक्ष दिलं नाही किंवा काय अशा पद्धतीचं तुम्हाला काय वाटतं आहे का? सुरुवातीला त्यांच्याकडून खूप अपेक्षा होती की त्यांचं हे पाहता, पण राजकीय ह्याच्यात ते कुठेतरी कमी पडले असं मला वाटतं. विरोधक असल्यामुळे किंवा ही नगरपंचायत विरोधकांची असल्यामुळे ते कुठेतरी विकास कामांसाठी शहरात विकास करताना कुठेतरी थांबल्याचा प्रयत्न त्याने केला असं मला काहीतरी वाटतं. नक्कीच. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, कारण प्रशांत राणे यांच्या कुटुंबातील पती पत्नी हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, म्हणजे काहीतरी तुमचं वजन आहे म्हणूनच पक्षाने तुम्हाला दोघांना तिकीट दिली आहे, काय सांगाल कशा पद्धतीने तुम्हाला दोघांना तिकीट मिळाले? पूर्वीपासूनच आम्ही म्हणजे आमचं जे दुकान आहे गवळदेव मंदिर तिथे पूर्वीपासून लहानाचे मोठे आम्ही दोघंही तिथेच झालो, आणि व्यवसाय करताना किंवा व्यवसाय न पाहता आम्ही लोकांच्या समस्या, लोकांना कशा जास्तीत जास्त सर्व्हिस देता येईल, सेवा देता येईल, आणि त्या आजूबाजूच्या लोकांना अडीअडचणीला किंवा इतर काही गोष्टीला सगळ्यांना मदत करत राहिलो, लोकांची मदत पण आम्हाला मिळत राहिली. आणि आम्ही जे लहानपणापासून बघत असल्यामुळे लोक आम्हाला दोघांनाही, आणि असं काय नाही की माझ्या मिसेस नौख्या होत्या असं काय नाही, मी ज्यावेळी राजकारणात केली त्यावेळी बरेचसं काम माझं अर्धी काम तीच करत होती, आणि आता तिला 5 वर्षाचा नगरसेवक म्हणून ह्या भागातला अनुभव आहे. शेवटी जाता जाता मतदारांना काय आवाहन कराल, कशा पद्धतीने म्हणजे कुडाळमधले सगळ्या मतदारांना मतदान करावं त्याचबरोबर तुम्हाला विजयी करावं यासाठी काय आवाहन कराल शेवटी मतदारांना? कुडाळ शहराचा विकास करण्यासाठी आणि आमच्यासाठी जमेची बाजू आहे की या शहराला नेतृत्व लाभलं आहे ने खासदार म्हणजे मंत्री नारायणराव राणेसाहेब, निलेश राणेसाहेब व या रवींद्र चव्हाणसाहेब सर्व नेतेमंडळी आता एकत्र येऊन आणि राणेसाहेब मंत्री झाल्यामुळे पूर्वीसारखा जो धडाका आहे विकास कामाचा सिंधुदुर्गाचा तो ह्या कुडाळ शहरासाठी त्याचा योग्य राणेसाहेब वापर करतील, आणि आम्ही सर्व कार्यकर्ते नगरसेवक निवडून येण्यासाठी ह्या राणेसाहेबांचा विश्वास असल्यामुळे कुडाळ शहरातल्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना कमळ या चिन्हावर भरघोस मतदान करतील आणि भरघोस मताने निवडून येतील. नक्कीच, खूप खूप आभार. अगदी निवडणुकीच्या व्यस्त कार्यक्रमात तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि आमच्याशी संवाद साधलात, तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा शुभेच्छा. धन्यवाद. तर हे होते प्रशांतजी राणे,
त्यांनी म्हटलंय की भारतीय जनता पार्टीचे जास्तीत जास्त उमेदवार कुडाळच्या एकूणच नगरपंचायतीमध्ये दिसतील आणि खऱ्या अर्थाने विकासाची गंगा ही भारतीय जनता पक्षच घेऊन येईल अशा प्रकारचा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.